नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे. स्पेलिंग बनवायला आपण लहान वयामध्ये शिकणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही लहान वयामध्ये स्पेलिंग बनवायला आणि पाठांतर करायला शिकता, त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की पुढे जाऊन तुम्हाला शब्दांशी म्हणजे इंग्रजी शब्दांबरोबरच खेळायचं आहे. मोठ्या मोठ्या हायर स्टडीजमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्दार्थ सतत येतील, आणि त्यावेळी जर तुम्हाला तुमचा पाया मजबूत असेल ना, तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी इझी होऊन जातील. पण बऱ्याच वेळा काय होतं, स्पेलिंग पाठांतर करायची तर इच्छा असते, पण स्पेलिंग इतक्या किचकट असतात तर त्या पाठांतर करतो खरं, दोन तीन दिवसामध्ये आपण विसरतो. येस, कारण आपण त्या फक्त स्पेलिंग्स पाठांतर करतो. बट आपण स्पेलिंग पाठांतर करण्याबरोबरच जर आपण त्या बनवायला शिकलो, तर मोठ्या मोठ्या स्पेलिंग्स तुम्हाला इझिली लक्षात राहतील. आज मी तुम्हाला शस हा साऊंड शिकवणार आहे. तुम्ही अनेक ठिकाणी बघा, अनेक स्पेलिंगमध्ये पाठीमागे तुम्ही शस असा सफिक्स ऐकता. खरं तर अस हा साऊंड आहे, आणि मग तुम्ही बस वस असे साऊंड तुम्ही ऐकाल. बट मेनली मुलांना प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा शस असा शेवटी साऊंड येईल त्यावेळी मुलांना असा प्रश्न पडतो की शसला टी आय ओ ई एस लावायचं की सी आय ओ ई एस. आता तुमच्यातले अनेक जण तर असं विचार करतात की श आला म्हणजे एस लावायचं किंवा एस एच लावायचं. बट लक्षात घ्या, जनरली 99% स्पेलिंगमध्ये शस स्पेलिंगसाठी तुम्हाला सी आय ओ ई एस किंवा टी आय ओ ई एस या दोन सफिक्सचा वापर करायचा आहे. पण आता प्रश्न असा आहे की या दोघांपैकी आम्ही चूज कसं करणार. सो मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कोणती स्पेलिंग परफेक्टली लिहाल. तुमच्यासाठी शेवटचा शब्द दिला आहे, पण तुम्ही पहिल्यांदा ती ट्रिक समजून घ्या आणि मगच त्या शब्दाकडे जा. आता बघा, पहिला शब्द इन्फेक्शस. आता तुम्ही इन्फेक्शस शब्द कसा लिहिताय, तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. इन आय एन इन फेक फला ई फे आणि क फेक. आता इन्फेक्टच्या पुढे तुम्हाला एक्झॅक्टली काय लावायचं आहे, जर तुमची स्पेलिंग पाठांतर नसेल तर तुम्हाला असं वाटेल की हाई बरोबर आहे किंवा हाई बरोबर आहे. मग आता याच्यातलं नेमकं कसं ओळखायचं की कुठली स्पेलिंग बरोबर आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. बघा, जो शस लावायचा आहे त्या शसला पहिल्यांदा काढून टाका, आणि त्याच्याऐवजी तुम्ही शन शब्दाचा वापर करा. इन्फेक्शन. जर तुम्हाला वाटलं की शन लावल्यानंतर तो शब्द तयार होतो आहे, जसं की इन्फेक्शन आपण म्हणतो ना, ह्याला इन्फेक्शन झालं. सो इन्फेक्शन, शन लावून जर एखादा शब्द तयार होत असेल तर 100% लक्षात ठेवा, शन म्हणजे टी आय ओ एन. सो शन लावून जर तो शब्द तयार होत आहे तर लक्षात ठेवायचा, शस हा टी आय ओ यू एसच असणार आहे, कारण टी आय ओ एनचाच हा एक रूप आहे शस. सो ही स्पेलिंग तुमच्यासाठी गायब होऊन जाईल. लक्षात आलं का? सिम्पल. सो सिम्पली तो शस शब्द काढा आणि तिथे शन लावून बघा. आता पुढचा शब्द बघा, ॲम्बिशस. आता शस काढून टाका आणि तिथे शन लावा. येस, ॲम्बिशन. आता ॲम्बिशन म्हणजे काय, है ना, जसं तुम्ही म्हणताय बिकमिंग आय एस ऑफिसर इज माय ॲम्बिशन, बरोबर. ॲम्बिशन म्हणजे ध्येय, म्हणजे हा शब्द आहे. शब्द आहे म्हणजे हा शस कोणता असणार आहे, टी आय ओ एस. आता स्पेलिंग कशी तयार होईल, ॲम ए एम, सगळ्यांना माहिती आहे. ॲम बी B I M B Shus T I O U S Ambitious. So simple. ध्येयवादी. सो कित्येक मोठ्या स्पेलिंग तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. Delicious. Delicious म्हणजे काय, रुचकर. The food was delicious. So delicious शब्दाची स्पेलिंग शस. तुम्हाला काय वाटतं, तर पहिल्यांदा तुम्ही शस शब्द काढून टाका, तिथे क्षण लिहा. डिलिशन, डिलिशन शब्द तुम्ही कधी ऐकलाय, नो. याचा अर्थ हा जो शस आहे तो सी आय ओ ई एस आहे. लक्षात आलं का? सो आता डी कसं लिहिणार, आता काही जणांना वाटेल डी आय, बट लक्षात ठेवा बऱ्याच स्पेलिंगमध्ये सुरुवातीला जेव्हा वेलांटी येते त्यावेळी आय किंवा ई दोघांपैकी एक स्पेलिंगमध्ये असतं, हे नेहमी वाचत असताना समजून घ्या. ली, डिली अँड शस.
आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळते, तुम्हाला शसमधला हा फरक समजायला लागला आहे. कॉन्शस, कॉन्शस म्हणजे सावध, कॉन्शस. कॉन किंवा इकडे पण आपण लिहूया कॉन. तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. कॉन्शस स्पेलिंगमधला शस काढून टाका आणि तिथे शन लावा. कॉन्शन कधी ऐकला का? कॉन्शन, नो. सो जेव्हा शन लावून जर तो शब्द तयार होत नसेल तर टी आय ओ एस लावायचं नाही, तुम्हाला सिम्पली काय लावायचं आहे? सी आय ओ यू एस, कॉन्शस. लक्षात आलं का? सिम्पली. ग्रेशस, ग्रेशस म्हणजे सुंदर, आपण म्हणतो ना ग्रेस. आता ग्रेशस शस काढून टाका आणि तिथे शन लिहा. ग्रेशन, ग्रेशन शब्द तुम्ही ऐकला आहे का? नो. सो सिम्पली तुम्हाला ग्रे, ग्रेसाठी तुम्ही काय लिहिणार? आय नो दॅट तुम्हाला असं वाटेल की ग्रेला तुम्ही एच का लिहिला, बरं, ई का नाही लिहिला, बरोबर. सो इथे ॲक्च्युली ना ते लाँग साऊंडमध्ये आहे. आता हे लाँग साऊंड म्हणजे काय? त्याच्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स आपले ऑनलाईन क्लासेस जॉईन करावे लागतील, जेणेकरून म्हणजे एक 10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला सगळे आयडिया देऊ शकणार नाही, हे मला पण माहिती आहे. पण तुम्हाला स्पेलिंगची भीती दूर करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली जॉईन होऊ शकता आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. ग्रेशस, सो सिम्पली ग्रेशस. सोपं आहे. सुपरस्टिशस, सुपरस्टिशस म्हणजे अंधश्रद्धाळू, बरोबर. आता तो शस काढून टाका, तिथे शन लावा. सुपरस्टिशन, सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर, की ही सुपरस्टिशन आहे, आपण असं म्हणतो. सो शन लागून जर शब्द तयार होतो आहे तर टी आय ओ एस. सो आता सुपरची स्पेलिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, माहिती नसेल तर तयार करायचा प्रयत्न करा. सुपर, सुपर. स्टी, एस टी आय, स्टी. अँड शस, सुपरस्टिशस, सिम्पली. सो आय होप हा तुमचा जो गोंधळ होता ना शस आणि सी आय ओ यू एस अँड टी आय ओ एस मधला, तो दूर झाला असेल. आता फक्त एखादा व्हिडिओ ऐकायचा नाही, ओके. ते जे समजलं आहे की नाही ते कॉमेंट बॉक्समधून दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक शब्द ठेवला आहे, सस्पेशस. सस्पेशस म्हणजे ज्याच्यावर डाऊट आहे, संशयास्पद आपण जे म्हणतो. सस्पेशस हा शब्द लिहिताना, स्पेलिंग लिहिताना स्पेलिंगला पूर्ण वाचत चला, सावकाश वाचा, जसं की स स. सो एवढाच, एवढी स्पेलिंग पहिल्यांदा लिहा, नंतर पे आणि नंतर शस. जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर सस्पेशस हा शब्द तुम्ही जरूर लिहाल कॉमेंट बॉक्समध्ये. मी तुमच्या उत्तराची वाट बघतो आहे. आणि येस, तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेअर तर कराच आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जेणेकरून आपलं हे चॅनल आहे तो तुमच्यासारख्याच इतर जे इंग्रजींना घाबरतात किंवा इंग्रजी खूप मोठी गोष्ट वाटते ज्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची एक चॅनल ठरू शकेल त्यांच्यासाठी. धन्यवाद.